फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज किचन आणि बरंच काही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे माझ्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आज आपण यम्मी असा शेवपाव करणार आहोत. चला तर मग बघूया शेवपाव कसा बनवायचा. शेवपाव बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पुदिन्याची चटणी, मेयोनीज, टोमॅटो केचप, मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला, लसूण शेव. तुम्हीसुद्धा शेवपावसाठी लसूण शेवचाच वापर करा. या शेवेमुळे खूप छान चव येते. ही मार्केटमध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. त्यानंतर घेतलं आहे बटर, किसलेलं चीज. मी इथे प्रोसेस चीजचा वापर केलेला आहे. आणि बन पाव, यांना बर्गरचे पाव किंवा शेवपावचा पाव असंही म्हणतात. तुम्हाला हे बेकरीमध्ये सहजरित्या मिळून जातील. त्यानंतर काही सॅलड घेतलं आहे, त्यामध्ये काकडी, कांदा आणि टोमॅटोच्या गोल स्लाइस करून घेतल्या आहेत. चला तर मग आपण शेवपाव बनवूया. त्यासाठी आपल्याला एक पाव घेऊन तो मधून कापून घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला बटर लावायचं आहे. थोडं बटर जास्तच लावायचं आहे. त्यानंतर पुदिन्याची चटणी लावायची आहे. आता आपण यावर ठेवणार आहोत टोमॅटो आणि त्यावर घालायची आहे थोडीशी काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि मीठ. नंतर आपण यावर काकडीच्या स्लाइस ठेवणार आहोत आणि त्यावर घालणार आहोत थोडीशी काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि मीठ. त्यानंतर ठेवणार आहोत कांद्याच्या स्लाइस आणि पुन्हा एकदा थोडीशी काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि मीठ घालू. त्यानंतर भरपूर अशी लसूण शेव. त्यावर घालूया टोमॅटो केचप. नंतर आपण घालणार आहोत मेयोनीज आणि सर्वात शेवटी भरपूर चीज यावर घालूया. आता हा शेवपाव आपण कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता या शेवपावमध्ये आपण जे काही घातलं आहे त्याच्या किती छान लेयर्स दिसत आहे. अशा प्रकारे खूपच यम्मी असा शेवपाव तयार आहे. ही रेसिपी मोठ्यांबरोबरच लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही शेवपावची रेसिपी? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.